जय शिवराय आज आपण पुणे जवळील सत्तावीस गड किल्ले आणि त्यांची उंची आणि चढायची श्रेणी याची माहिती घेणार आहोत पहिलं आहे मंगळ या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून दोन हजार नऊशे पंच्याहत्तर फूट इतकी असून चढायची श्रेणी सोपी आहे माळशेर आणि यवतच्या मध्ये जे बुलेश्वर आहे आणि हे बुलेश्वर जे आहे ते दौलत मंगळ किल्ल्यामध्ये येतं दुसरं आहे ढवळगड सासवडपासून अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेला आंबळे गावामध्ये हा किल्ला आहे किल्ल्याची उंची दोन हजार आठशे तीस फूट असून चढायची श्रेणी सोपी आहे तिसरा आहे चावंड किल्ला हा किल्ला नाणेघाट जुन्नरमध्ये असून चामुंडगिरी हे या किल्ल्याला यादवकालीन नाव होते चौथा आहे हडसर जुन्नरजवळील हा किल्ला असून किल्ल्याची उंची चार हजार सहाशे ऐंशी फूट असून चढायची श्रेणी सोपी आहे पाचवा आहे शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान गडाची उंची तीन हजार पाचशे फूट असून चढायची श्रेणी मध्यम आहे सहावा आहे जीवधन किल्ला जुन्नरजवळील हा किल्ला असून गडाची उंची तीन हजार सातशे चौपन्न फूट असून चढायची श्रेणी मध्यम आहे सातवा आहे नारायणगड गडाची उंची दोन हजार नऊशे फूट असून चढायची श्रेणी मध्यम आहे आठवा आहे सिंधोळा गडाची उंची दोन हजार सातशे फूट असून चढायची श्रेणी सोपी आहे नववा आहे पुरंदर किल्ला छत्रपती संभाजी महाराजचा जन्म याच किल्ल्यावरती झाला सासोडजवळील नारायणपूर गावात हा किल्ला असून गडाची उंची चार हजार पाचशे फूट इतकी आहे आणि चढायची श्रेणी सोपी आहे दहावा आहे वज्रगड पुरंदर किल्ल्याशेजारी हा किल्ला असून गडाची उंची चार हजार नऊशे फूट असून चढायची श्रेणी सोपी आहे अकरावा किल्ला आहे मल्हारगड महाराष्ट्रामधील भांडलेला हा शेवटचा किल्ला असून सासोडजवळील सोनोरी गावामध्ये हा किल्ला आहे गडाची उंची तीन हजार एकशे सहासष्ट फूट असून चढायची श्रेणी सोपी आहे बारावा किल्ला आहे राजगड राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी आहे गडाची उंची चार हजार सहाशे फूट असून चढायची श्रेणी सोपी आहे तेरावा आहे तोरणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सतराव्या वर्षी हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते गडाची उंची चा चार हजार सहाशे फुट असून चढायची श्रेणी मध्यम आहे चौदावा किल्ला आहे सिंहगड किल्ला सोळाशे पासष्ट मध्ये ज्यावेळी पुरंदरचा तह झाला होता आणि चार वर्षानंतरनं औरंगजेबाने जो तो तह मोडला होता म्हणजे सोळाशे एकोणसत्तरच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तेवीस किल्ले दिले पुरंदर शतहामध्ये जे तेवीस किल्ले दिले होते ते तेवीस किल्ले पुन्हा माघारी घ्यायला चालू केले त्यावेळी सिंहगड हा स्वराज्यामध्ये सर्वप्रथम सामील केला होता गडाची उंची चार हजार चारशे फूट इतकी असून चढायची श्रेणी मध्यम आहे पंधरावा किल्ला आहे तुंग पोड हाडशेजवळ हा किल्ला असून गडाची उंची तीन हजार फूट असून चढायची श्रेणी सोपी आहे सोळावा किल्ला आहे तिकोना गडाची उंची तीन हजार पाचशे नव्वद फूट असून चढायची श्रेणी सोपी आहे सतरावा किल्ला आहे लोहगड गडाची उंची तीन हजार चारशे वीस फूट असून चढायची श्रेणी सोपी आहे अठरावा किल्ला आहे विसापूर गडाची उंची तीन हजार पाचशे फूट असून चढायची श्रेणी मध्यम आहे एकोणीसावा किल्ला आहे मोरगिरी गडाची उंची तीन हजार फूट असून चढायची श्रेणी कठीण आहे विसावा किल्ला आहे कोरीगड गडाची उंची तीन हजार पन्नास फूट असून चढायची श्रेणी सोपी आहे एकविसावा किल्ला आहे घनगड गडाची उंची तीन हजार एकशे पंचावन्न फुट असून चढायची श्रेणी अवघड आहे बावीसावा किल्ला आहे कैलासगड गडाची उंची तीन हजार तीनशे फूट असून चढायची श्रेणी मध्यम आहे तेविसावा किल्ला आहे रोहिडा या किल्ल्याला विचित्र गड असे देखील बोलले जाते गडाची उंची तीन हजार सहाशे साठ फूट असून चढायची श्रेणी मध्यम आहे चोवीसावा किल्ला आहे कावळा भोरमार्गे वरंदा घाटाकडे जाताना हा किल्ला लागतो चढायची श्रेणी मध्यम वर्गाची आहे पंचवीसावा किल्ला आहे मोहनगड गडाची उंची एक हजार आठशे नव्वद फूट असून चढायची श्रेणी मध्यम आहे सव्वीसावा किल्ला आहे राजमाची लोणावळाच्या जवळ हा किल्ला असून गडाची उंची दोन हजार सातशे फूट असून चढायची श्रेणी सोपी आहे सत्तावीसावा किल्ला आहे भोरगिरी गडाची उंची दोन हजार सातशे फूट असून चढायची श्रेणी सोपी आहे या सत्तावीस किल्ल्यांपैकी तुम्हाला कोणता किल्ला पाहायला आणि त्याचा इतिहास जाणून घ्यायला आवडेल मला कमेंट करून सांगा धन्यवाद जय शिवराय जय शंभूराज